चाळीसगाव शहरास नाशिक विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने अचानक छापा टाकून गुटखा आणि पान मसाल्यासारखे अंमली पदार्थ जप्त केले असून संबंधित दुकान सील करण्यात आलं आहे व पुढील कारवाई काय होणार यावर शहरवासियांचं लक्ष लागून आहे। गुटखा आणि पान मसाल्यांच्या पदार्थावर राज्य शासनाने बंदी घातलेली आहे, परंतु असे जीवघेणे अंमली पदार्थ आणि गुटखा चाळीसगाव तालुक्यासह शहरात खुलेआम विक्री चालू आहे। नाशिक विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने शहरातील अष्टभुजा कॉम्प्लेक्स मधील समर्थ प्रोविजन सदाशिव स्वीट्स सोनल सुपारी इत्यादी ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ जप्त केले असून त्यावर आता कारवाई असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। ही कारवाई नाशिक विभागाचे सह आयुक्त यांच्या समितीने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे। शहरात अजून बऱ्याच ठिकाणी गुटखा व अंमली पदार्थ याची छुप्या पद्धतीने विक्री होत असून त्यांना कुणाचे भय आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे। आज छोट्या माशांवर कारवाई केली तर मोठ्या माशांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता शहरातील नागरिक करीत आहेत। दरम्यान शहरात अचानक झालेल्या या कारवाईने मात्र छुप्या पद्धतीने गुटखा व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याचे धाबे मात्र दणाणले आहेत। आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही चाळीसगाव शहरामध्ये आमचे नाशिक विभागाचे सहआयुक्त माननीय चंद्रशेखर सावंत साहेब आणि आमच्या नाशिक आणि जळगाव इथल्या पथकाने अष्टभुजा मार्केट चाळीसगाव इथल्या 3 दुकानावर छापा टाकला आणि त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही एक तर सदाशिव स्वीट या दुकानात कारवाई केलेली आहे, दुसरी समर्थ ट्रेडर्स आणि तिसरं जे आहे ते सोनल सुपारी, या तिन्ही दुकानामध्ये आम्ही कारवाई केलेली आहे। गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी ह्या अन्नपदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आणि अन्न औषध प्रशासन यांनी या बाबींचा सखोल अभ्यास करून त्यापासून काय दुष्परिणाम आहेत त्याचे सायंटिफिक अभ्यास करून याच्यावर 2012 प्रतिबंध घातले। म्हणजे तंबाखूमध्ये निकोटीन आहे, त्याच्यामुळं ते त्याची व्यसनाधीनता निर्माण होतं आणि त्यापासून कॅन्सरसारखे दुर्धर रोग येतात। तसं सुपारी ही सुद्धा कार्सिनोजेनिक आहे आणि याची चव वाढवून याचं स्वादिष्ट बनवून याची माणसाला सवय होईल इतपत जर त्याला सुगंधित आणि स्वादिष्ट जर बनवलं तर याची सवय लागते आणि त्याचं व्यसन निर्माण होते। म्हणून सुगंधित तंबाखू आणि सुगंधित सुपारीसुद्धा याच्यावर महाराष्ट्र शासनाने बॅन केलेलं आहे। इतर राज्यामध्ये पान मसाला आणि सुगंधित तंबाखू सुगंधित सुपारीवर बॅन नाही, गुटखा मात्र पूर्ण भारतामध्ये बंद आहे। तर असा हा जो प्रतिबंधित आर्टिकल आहे चोरून लपून आणल्या जातो आणि विक्री केल्या जाते, जे खाणारे आहेत त्यांना माहीत आहे आपल्या शरीरावर परिणाम। संतोष कोसोदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जळगाव।